मॉर्निंग स्टूडेंट, कसे आहात? मजेत? आता आपण आपला मराठी विषयातील समोरचा भाग बघायचा आहे. आपला समोरचा पाठ आहे वडेश बहरला, पाठ क्रमांक 7, वडेश बहरला. आता वडेश बहरला म्हणजे इथे आपल्याला एका झाडाबद्दल सांगितलं आहे. चला तर मग आपण आपला पाठ बघूया. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळालाच भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदीवर फांदी आणि फांदी फांदीवरवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावली बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघव यांचे किलबिल असायचे. म्हणजे झाडावर विविध पक्षी येऊन बसायचे, गोड गाणी गायचे आणि वडेशला त्या पक्ष्यांची भाषासुद्धा समजायची. तो पानं सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचाही. पाखरांना पिल्ले होती. ही जी पाखरे होती त्यांना पिल्ले होती. चिमणीचे पिल्लू चिनू, कावळीचे पिल्लू कानू, पोपटाचे पिल्लू पिनू, पिले लपाछपी खेळ. म्हणजे चिमणीचे, कावळीनीचे, पोपटाचे पिल्ले लपाछपी खेळत होते. पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा, पिल्लांवर रागवायचा. पिल्लांना सांगायचा, उडा उंच भूरभूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. असं तो पिल्लांना बोलायचा. म्हणजे इथे आपल्याला एका वडाच्या झाडाची गोष्ट आहे. तो खूप मोठा होता. म्हणजे खूप उंच उंच वाढलेला होता. त्याच्यावर विविध पक्षी येऊन बसायचे आणि तिथे गौड गाणी गायचे आणि तोसुद्धा त्यांच्यासोबत बोलायचा. म्हणजे वडेशला त्यांची भाषा समजायची. तोसुद्धा त्यांच्यासोबत बोलायचा. तो कसा बोलायचा? तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून त्यांच्यावर रागवायचा. आता ही जी विविध पक्षी यायचे, त्यांची पिल्लेसुद्धा होती. ती पिल्ले त्यांच्या पारंबीचे झोके घेत तिथे खेळायचे आणि दुपारी मग वडेशची झोप मोडवायची. तो खूप रागवायचा. तो त्याला खूप चिडचिड व्हायची. मग तो वैतागून जायचा आणि पिल्लांवर रागवायचा. आता पिल्लेंना वडेशचा राग आला, कारण तो आपल्यावर रागवत आहे. मग पिल्लांना वडेशचा राग यायचा. पिल्ले रोज आपल्या आईबाबांना सांगायचे. नेहमी नेहमी पिल्लांचे ऐकून पाखरांनासुद्धा वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला आणि ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना ती लाल चुटूक फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला सुद्धा पाखरांची ओढ होतीच. मग त्यांचा रुसवा संपला. तो पाखरांना बोलवू लागला. या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. असे तो पाखरांना बोलू लागला. मग पाखरेसुद्धा त्याच्याकडे आली आणि पाखरे म्हणायला लागली, येतो येतो पटकन येतो,
हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो, असे म्हणून पाखरे वडेशकडे परत आली. पाखरे वडेशजवळ आली, नवीन घरटी बांधून राहू लागली. वडेशजवळ ते नवीन घरटी बांधून राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश अजून बहरून आला. बघा, अशा प्रकारे आपला हा वडेश बहरलेचा पाठ होता. मग तुम्हाला हा पाठ समजला? समजला ना? ओके, मग आता आपण इथे काय बघणार आहो? या पाठात आलेले शब्दार्थ. या पाठात आलेले शब्दार्थ बघा. अंकुर म्हणजे कोंब, दंगा करणे म्हणजे गोंधळ घालणे, वैतागणे म्हणजे रागवणे, आणि भिडणे म्हणजे जाऊन मिळणे, शीळ घालणे म्हणजे शिटी वाजवणे. जसे पाखरे शीळ घालून वडेशला बोलवत होती, म्हणजे वडेशला सांगत होती, म्हणजे ते त्यांची शिटी वाजवत होती, म्हणजे आवाज करत होते. ओके स्टुडंट, हे शब्दार्थ तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहायचे. बाय.